दिवसांनी राज्याचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला या विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदारांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडूंनी ही नाराजी बोलूनही दाखवली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं असं बच्चू कडूंनी एबीबी माझाशी बोलताना सांगितलं सध्या मंत्रिमंडळात स्थान नसल्यामुळे नाराजी असली तरी पुढच्या महिन्यात दुसरा विस्तार होणार आहे तेव्हा मंत्रिपद जरूर मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं सा बच्चू कडू म्हणतात अपक्ष आमदारांनी सुद्धा एकनाथ शिंदेची साथ दिली दहा अपक्ष आमदार एकनाथ शिंदेसोबत आहेत ज्यामध्ये अर्थातच प्रहारचे बच्चू कडू सुद्धा आहेत त्यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं गेलं होतं परंतु पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं नाही पण नंतर मिळेल असं सा सांगितलं जात आहे बच्चू कडूंशी संवाद साधलाय वेदांत निघणं आपल्या सोबत अपक्ष आमदार बच्चू कडू आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला वाटलं होतं की मंत्रीपद तुम्हाला मिळेल मात्र यामध्ये मंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळे काही जण हे नाराज आहेत असं म्हटलं जात आहे कसं आहे नाराज हा विषय नाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा असतं प्रत्येकाला असं वाटतं की मी मंत्री बनलो पाहिजे त्याला त्यांना थोडंसं नाराजीचं सूर असतं अपक्ष असताना महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री असताना तुम्ही इथे थोडं वेटॅनवॉटच्या भूमिकेमध्ये तुम्हाला थांबवलं गेलं तर मला वाटतं थांबवलं म्हणजे काही कायमचं थांबवलेलं नाही आहे काही दिवसासाठीचा सा विषय आहे आणि आखरी एकत्रित राहायचं आहे तर समजून घेणंही महत्त्वाचं आहे काही अडचणी जर नेत्यांना आहे वरिष्ठ लोकांना आहे पक्षाला आहे तर आपण थोडी समजदारी घेतली पाहिजे ना काय सांगितलं गेलं होतं म्हणजे जेव्हा तुम्ही या या सगळ्या शिंदे गटांमध्ये आलात तेव्हा तर काही अपेक्षणेच प्रत्येकजण आल्या असं काही नव्हतं विषय का बाबा मला शब्द दिले होते आणि ते करतो म्हणत होते तर आता नाही झालं पुढच्या दिला होता ना की मंत्रीपद मध्ये दिला ना त्याच्याशिवाय शब्द दुसरा काय देणार आहे तो शब्द दिलाच होता तो पाळला गेला नाही पहिला पहिल्या राऊंडमध्ये मध्ये हा नाही पाळला गेला असं पण मला आत्मविश्वास आहे का येणाऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल कधी होणार काय सांगितलं गेले काल बैठक झाली सप्टेंबर पर्यंत होईल पहिला दुसरा आठवडा तिसरा आठवडा आता ते काही सांगता येत नाही अडीच वर्षानंतरही होऊ शकते अपक्षांना स्थान नाही महिलांना स्थान नाही असं सुद्धा आता सुप्रे म्हणतात की महिलांना सुद्धा स्थान दिलं नाही जे अठरा जण आहेत तर आता होईल ना विस्तारामध्ये घेईन ना विस्तारामध्ये होणार आहे त्याच्यानं पूर्ण मंत्रिमंडळ झाल्यानंतर हे आरोप करणं बरोबर आहे आता मंत्रिमंडळच पूर्ण झालं नाही तर हा आरोप चुकीचा आहे ना तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोललात या संदर्भात हां त्यांचा स्वतःहून फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की असं आहे म्हटलं ठीक आहे कोई बात नाही आहे संजय राठोडांना स्थान मिळतंय चित्रा वाघ म्हणतात की यांना मंत्रिपद मिळणं म्हणजे दुर्दैव आहे त्यांचा लढा तसा सुरू राहणार अब्दुल सत्तारांवर ज्या प्रकारे टी घोटाळ्यामध्ये आता परवा या दिवशी नाव आलं त्यांना मंत्रिपद मिळतंय आहे मग कडूंना दुसऱ्या वेळेस स्थान का आता असं सगळ्या गोष्टी पाहिल्या तर तुमच्यासहित सगळ्यांना कोणावर काही काही ना काही क्लेम असतंच या सगळ्या गोष्टी मला वाटतं फार पाहणं उचित नाही आहे माझं असं मत आहे का ज्याच्यामध्ये त्यांचा क कुठेही फक्त आरोप झाले आणि त्याच्यावरून त्याला आपण डावळणं कुणावर अन्याय होतो आहे कामाने असं असेल तर मला वाटतं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो काही विषय नाही आहे पण हा आता ते अब्दुल सत्तारांचा ते चौकशी होईल ना चौकशीत जर ते निष्पन्न झाले का ते खरोखरच त्यांच्यात त्यांनी स्वतः केलं तर ते बाहेर जाईल ना म्हटलं सप्टेंबरमध्ये दुसरा विस्तार होईल हां होईल विश्वास आहे तुम्हाला आता विश्वास तर ठेवाच लागतं विश्वास नाही म्हटलं तर ते अडचणीचा शिरसाट पण म्हणतात की दुसऱ्या विस्तारामध्ये त्यांना सगळ्यांना असं सांगावं लागेल भाजपवाल्यांना पण असं सांगितलं असं ना इकडे पण असं सांगत असेल आणि आखरी विश्वास ठेवा लागत असतं आणि मंत्रिपद म्हणजेच सर्व काही नसते थोडीशी नाराजी आहे कारण पहिल्या याच्यात वाटत होतं अपेक्षा होती आता तुम्हाला जर श्रुमग्या या पदावरून काढलं तर तुमच्यात नाराजी राहत नाही थोडीशी नाराजी थोडीशी असतंच प्रत्येकाला तेवढी नाराजी राहणारच आहे तो काय विषय दूर होईल दुसरा नाही झाले तर हे अकेला बच्चूकडू काफी आहे हे होते बच्चिकडू ते, ते म्हणले काहीशी नाराजी आहे मात्र जेव्हा मा दुसऱ्यांदा विस्तार होईल दुसऱ्या वेळेस विस्तार होईल तेव्हा मला विश्वास आहे की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल कारण तो शब्द एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिंदे गटात हे बच्चिकडू आले होते तेव्हा तो शब्द दिला होता आणि तो शब्द त्यांच्याकडनं पाळला जाईल कॅमेरा अरुण वर्गीसमी वेदांत ने ए बी बी मासा मुंबई आणि